देशात खाद्यतेलाची जवळपास 60% गरज आयातीतून भागवली जाते. मागच्या वर्षभरात आयात कायम राहूनही त्यासाठीचा खर्च मात्र वाढलाय. हा खर्च कमी करण्यासाठी सरकार आत्मनिर्भरतेची घोषणा करतं, मात्र त्यासाठी ठोस कार्यक्रम राबवत नाही. तसंच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण राबवत नाही, उलट सरकारच्या धोरणांनी शेतकरी अडचणीत येतात. सरकारनं ठोस धोरण राबवल्यास पुढच्या 15 वर्षात खाद्यतेलात आत्मनिर्भरता येऊ शकते, मात्र तोपर्यंत खाद्यतेलाची महागडी आयात करावीच लागेल, असं जाणकारांनी सांगितलंय. जागतिक पातळीवर भारत खाद्यतेल वापरात आणि आयातीमध्ये आघाडीवर आहे. भारतात दरवर्षी 230 ते 250 लाख टनांच्या दरम्यान खाद्यतेलाचा वापर होतो, मात्र यापैकी देशात फक्त 100 ते 110 लाख टन उत्पादन होतं, तर 130 ते 150 लाख टन खाद्यतेल आयात करावं लागतं. या खाद्यतेल आयातीत जवळपास 70% वाटा पामतेलाचा असतो. भारतात इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेलाची आयात होते. त्यातही भारतातल्या एकूण पामतेल निर्यातीत इंडोनेशियाचा वाटा 60%, तर उर्वरित 40% पामतेल मलेशियातून भारतात येतं. सोयाबीन तेलाचा विचार करता ब्राझील आणि अर्जेंटिना प्रामुख्यानं सोयाबीन तेलाचा भारताला पुरवठा करतात. सूर्यफूल तेलाची युक्रेन आणि रशियातून आयात होते. 2019-20 या वर्षात आपण 132 लाख टन खाद्यतेल आयात केलं, त्यासाठी 71,600 कोटी रुपये मोजावे लागले. 2020-21 मध्येही खाद्यतेल आयात 132 लाख टनांच्या दरम्यान राहिलं, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरात मोठी वाढ झाल्यामुळे आपल्याला तेवढ्याच खाद्यतेलासाठी 117,000 कोटी रुपये खर्च करावा लागला. म्हणजेच काय, तर आपल्याला यंदा तेवढ्याच आयातीवर तब्बल 45,040 कोटी जास्त मोजावे लागले. खाद्यतेल आयातीवर अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारनं तेलबिया मिशनची घोषणा केली, मात्र घोषणेनंतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले नाही. उलट आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेजीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत असताना सरकारनं बाजारात हस्तक्षेप करून आयात शुल्कात कपात करून तेलबियांचे दर कमी केले. मोहरी आणि सोयाबीन या महत्त्वाच्या तेलबियांच्या वायद्यांवर बंदी घातली. हे सगळं करूनही खाद्यतेलाचे दर कमी झाले नाहीत, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढलेले आहेत. या परिस्थितीत सरकारनं खाद्यतेल उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी विशेष योजना राबवण्याची गरज आहे. अर्थसंकल्पात यासाठी योजना आणि निधीची तरतूद अपेक्षित आहे. जाणकारांनी खाद्यतेल उत्पादन वाढीसाठी काय उपाय सुचवलेत ते पाहूयात. शेतकरी एका दिवसात तेलबिया पिकाकडे वळणार नाहीत. मोहरी आणि सूर्यफुलाच्या जास्त उत्पादकता असणारं वाण विकसित करावं लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर दर मिळावा, भात उत्पादकांना सूर्यफूल पीक घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, रब्बीत मोहरी लागवड वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, पाम लागवडीला प्रोत्साहन द्यावं. सरकारनं यंदापासून तेलबिया उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केल्यास 15 वर्षानंतर आपण खाद्यतेल उत्पादनात आत्मनिर्भर होत, असं खाद्यतेल उद्योगातल्या जाणकारांनी सांगितलं. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी सांगितलं की सध्या देशाची गरज खाद्यतेल आयातीतूनच पूर्ण होती असं म्हणावं लागेल. आपली गरज पूर्ण करण्यासाठी देशात उत्पादन व्हावं अशा योजना राबवल्यास किमान 15 वर्ष लागतील, म्हणजेच आपल्याला पुढचे 15 वर्ष खाद्यतेल आयातीवर मोठा खर्च करावा लागेल. देशातल्या शेतकरी कापूस, भात, ऊसासारख्या पिकांची जास्त लागवड करतात, त्यामुळे देशात तेलबिया उत्पादन कमी होत आहे, असंही मेहता यांनी सांगितलंय. ते पुढे म्हणाले आहेत, देशाची खाद्यतेलाची गरज दिवसेंदिवस वाढतीय. पुढच्या 5 वर्षात देशातल्या खाद्यतेलाची मागणी किमान 17% वाढलेली असेल, मात्र या प्रमाणात उत्पादन वाढताना दिसत नाही. 2021-22 मध्ये देशात 100 लाख टन खाद्यतेल उत्पादन होण्याची शक्यता आहे, मात्र आपली गरज 230 लाख टनांवर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातली तूट आयातीतूनच भरून काढावी लागणार आहे. आता सरकारच्या धोरणाबाबत जाणकार काय म्हणतायत ते बघूयात. भारत सरकार खाद्यतेल उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारतं, मात्र आयात धोरणात सतत बदल करत आहे. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी मागच्या वर्षभरात केंद्र सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. मोहरी आणि सोयाबीनच्या वायद्यांवर बंदी घातली, साठा मर्यादा लावली, मात्र दर कमी झाले नाहीत, म्हणजेच ग्राहकांना दिलासा तर मिळाला नाही, उलट सरकारच्या या निर्णयांनी बाजारात तेलबियांचे दर कमी झाले. सोयाबीन उत्पादकांना याचा फटका बसत आहे. सरकारच्या अशा धोरणांमुळे शेतकरी देशात तेलबिया उत्पादन वाढवत नाही, असं जाणकारांनी सांगितलंय. आपल्यासाठी ही कॉपी लिहिली आमचे सहकारी अनिल जाधव यांनी. आपल्या भागात तेलबिया पिकांची पेरणी वाढली आहे की घटली आहे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला.
ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर।